शहर की ताजा खबरें देखने के लिए इन बीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आयकॉन दबाना ना भूले। देशामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यामध्ये हाहाकार माजला। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने परदेशामधून भारतामध्ये आवागमन करणाऱ्यांची संख्या येथे फार मोठी आहे। परदेशातूनच कोरोनाची लागण घेऊन परदेशी नागरिक तसेच अनिवासी भारतीय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचले। आता मुंबईचा आर्थिक राजधानी हा नावलौकिक पोचला गेला आणि मुंबई कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे। कोरोना हॉटस्पॉट म्हणून देशासह परदेशातही मुंबईची कुप्रसिद्धी झाली। देशाच्या महानगरामध्ये या कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनाचा प्रादुर्भाव फैलविला। देशासह राज्यात सुद्धा कोरोना प्रादुर्भाव रोखण्याकरता गेल्या 22 मार्च पासून मोदी सरकारने जनता कर्फ्यू घोषित करून उपाययोजनांची सुरुवात केली। यानंतर लगेच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली। पाहता पाहता 5 वेळा लॉकडाऊन सह संचारबंदी सुद्धा लागू केली। राज्यात कोरोनाने हाहाकार माजविला असताना वर्धा जिल्हा मात्र अनेक दिवसांपर्यंत ग्रीन झोन मध्ये कोरोना मुक्त राहिला। यामध्ये हिंगणघाट तालुक्यात सुद्धा 2 रुग्णांचा अपवाद वगळता आतापर्यंत कुठेही रुग्ण आढळलेला नाही। ही आरोग्य प्रशासनाची मोठी उपलब्धीच आहे। डॉक्टर किशोर चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट। आता जी आपल्या देशामध्ये आणि आपल्या भागामध्ये जे वैश्विक महामारी, कोरोनाची वैश्विक महामारी चालू आहे, आपण 3 महिने सतत सगळ्यांच्या प्रयत्नांनी, म्हणजे जसं आरोग्य विभाग आहे, आमचा विभाग आहे, नगर परिषद प्रशासन आहे, पोलीस विभाग आहे, महसूल विभाग आहे, आणि आपल्या हिंगणघाट तालुक्यातली जी जागरूक जनता आहे, या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण सुरक्षित राहिलेलो आहोत। आणि ही सुरक्षितता आपल्याला यापुढेही चालू ठेवायची आहे, अबाधित ठेवायचं आहे। आणि हे अबाधित राहण्यासाठी, सुरक्षित राहण्यासाठी याचा जो महामंत्र आहे किंवा याचा जो रामबाय उपाय आहे, तो म्हणजे मी जसा आता मास्क वापरलेला आहे, प्रत्येकाने कंपल्सरी मास्कचा वापर नेहमीसाठी घराच्या बाहेर पडल्यावर करणे एक बंधनकारक आहे। त्याचबरोबर घराच्या बाहेर पडल्यावर सोशल डिस्टन्सिंग, ज्याला 3 फुटाच्या वर 2 फुटाच्या वर अंतर ठेवूनच आपण संपर्कात यायचं आहे, तर हा दुसरा जो उपाय आहे हे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे। ह्या दोन्ही गोष्टी आपण सर्वांनी याचं पालन करायचं आहे आणि आपल्या संपर्कातल्या आपल्या घरचे राहो किंवा आपले दोस्त मित्र राहो किंवा आपल्या आजूबाजूचे राहो, त्यांनाही या महत्त्वाच्या संदेशाबद्दल माहिती द्यायची आहे, जेणेकरून आपण सुरक्षित राहलो आणि याच्या पुढेही आपण सुरक्षित राहू या वैश्विक महामारी। हिंगणघाट शहरामधील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर किशोर साचरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आशिष लांडे, डॉक्टर राहुल भोयर, डॉक्टर आत्माराम मुंडे, क्वारंटाईन चमूचे डॉक्टर योगेश वाघमारे, डॉक्टर अमित वानखडे यांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले। तर हिंगणघाट तालुक्यातील ग्रामीण भागात तालुक्यांच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर माधुरी कुसेवार दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विशाल रुईकर, डॉक्टर ज्योती मगर, डॉक्टर भारती गुळवे, डॉक्टर शिल्पा राठी यांनी परिश्रम घेतले। माधुरी कुचेवार, तालुका आरोग्य अधिकारी हिंगणघाट। सर्व डॉक्टर्सला 1 जुलैनिमित्त डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा देते। आज ज्वलंत जो विषय आहे COVID-19, आपल्या तालुक्यामध्ये आपण अत्यंत प्रभावीपणे राबवण्याचा प्रयत्न करत आहोत। माझे सर्व कार्यक्षेत्रातील आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडीताई, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, CHO, वैद्यकीय अधिकारी आणि त्यांना साथ देणारे ग्रामीण भागातील सर्वच पदाधिकारी आणि इतर विभागाचे कर्मचारी, विशेषतः महसूलचे, शहरी भागामध्ये नगरपालिकेचे आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायतचे सर्वच कर्मचारी या कामामध्ये मला सहकार्य करत आहे आणि त्याचाच परिणाम आपण आपल्या तालुक्याला अजूनही म्हणजे चांगल्या प्रकारे कोविडपासून दूर ठेवलेले आहे। अपवादात्मक परिस्थितीमध्ये शिरूरमध्ये मुंबईवरून आलेले 2 आपल्याकडे पॉझिटिव्ह निघाले होते, पण त्यानंतर एकही दूषित आपल्याकडे आढळून आलेलं नाही आहे। यामध्ये सर्वांनी मला सहकार्य केलेलं आहे
आपण सुरुवातीचा काळ थोडा आपल्याला कठीण गेला, कारण की आपलं नियोजन व्हायला थोडा वेळ लागला. आपण तरीही माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी शहरी आणि ग्रामीण भागामध्ये रात्री बेरात्री जाऊन आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमधून शहरातनं ग्रामीण भागातनं कुठूनही फोन आला की कोणी बाहेर जिल्ह्यातून आलेला आहे. सुरुवातीला परदेशातून येत होते, त्यानंतर पुण्या मुंबईचे लोक, आणि नंतर प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यातून जसं जसा प्रसार वाढला तसं तसं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण लगेच तत्परतेने होम क्वारंटाईन, काही लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं, काही लोकांचे स्रावाचे नमुनेसुद्धा घेतले. जवळजवळ आपण 600 नमुने आपण तपासणीसाठी पाठवलेले आहेत आणि त्यापैकी फक्त 2 पॉझिटिव्ह आजपर्यंत आलेले आहेत. ह्याचं सर्व श्रेय मी माझ्या सर्व आरोग्य कर्मचारी आणि मला सहकार्य केलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी यांना देते. आपण यापुढे सुद्धा अशाच प्रकारे सर्व मला सहकार्य देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि हिंगणघाटच्या जनतेला मी एवढीच विनंती करते, वारंवार मी ही विनंती करत असते की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. फक्त आपल्याला ज्या काही आम्ही तुम्हाला सूचना देत असतो, आपल्याकडे कोणी पाहुणे मंडळी आले, त्वरित आरोग्य विभागाला कळवा, त्यांना क्वारंटाईन करून घ्या आणि मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर किंवा साध्या साबणाचा पाण्याचा वापर करणे, ह्या सगळ्या गोष्टी जर आपण तंतोतंत पाळल्या तर आपण नक्कीच कोरोनावर आपला तालुका विजय मिळेल आणि आपण सुरक्षित राहू. पुन्हा एकदा सर्वांना मी डॉक्टर्स डेच्या जे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्स आहे, शासकीय व्यवस्थेत आहे आणि इतरही आहेत, सर्वांना आणि सर्व हिंगणघाट तालुक्यातील जनतेला शुभेच्छा देते. धन्यवाद. या अधिकाऱ्यांसह कम्युनिटी वैद्यकीय अधिकारी, आशा स्वयंसेविका, परिचारिका, आरोग्य सेवक तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा सुद्धा मोठा सहभाग आहे. आरोग्य विभागाच्या उपरोक्त चमूमुळेच हिंगणघाट तालुका रेड झोनच्या बाहेर आहे. सरकारने लॉकडाऊनची तसेच संचारबंदीची घोषणा करताच सुरुवातीला तालुक्यात नागरिकांनी सर्वत्र सरकारचे आदेशाचे पालन करीत घरातच राहिले, सोशल डिस्टन्सिंग पाळत मास्कचा सुद्धा पुरेपूर वापर केला, लोकांनी स्वच्छतेचा अंगीकार करीत सॅनिटायझर किंवा हँडवॉशचा वापर केला. कधी नव्हे ते बालगोपालांपासून तर अबाल वृद्धांपर्यंत सर्वांनी मास्क वापरत कोविड 19च्या संहितेचे पालन केले. सरकारने अंशतः लॉकडाऊन शिथिल करताच मात्र नागरिक सुद्धा सैराट झाले. त्यांच्या अशा वागण्याने कोरोनाचा फैलाव अधिक होऊ लागला. वर्धा जिल्हा हा ग्रीन झोन मधून रेड झोन मध्ये समाविष्ट झाला. याच दरम्यान हिंगणघाट तालुक्याला सुद्धा कोरोनाचं ग्रहण लागलं. परंतु सतर्क आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा आणि महसूल प्रशासन यांनी समन्वयातून अहोरात्र परिश्रम घेऊन कोरोनाचा नायनाट केला. याचे खरे श्रेय आपला व आपल्या कुटुंबियांचा जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या वैद्यकीय मंडळींनाच द्यावे लागेल. कोरोना वैद्यकीय पथक काम करत आहोत. मागील 3 महिन्यापासून आम्ही जे काम केलेलं आहे त्याचं फळ आता आम्हाला थोडं दिसत आहे की अजूनपर्यंत हिंगणघाटमध्ये, प्रॉपर हिंगणघाटमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही आहे. आणि असंच समोर काम करत राहू, पण त्यासाठी आपल्याला प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहावं पाहिजे. प्रत्येकाने आपापली स्वतःची काळजी घ्यायची आहे. जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानुसार कॉपरेट करायला पाहिजे. बाहेर पडायला नको, फक्त कामानिमित्तच बाहेर निघा, जेणेकरून समोर आपल्याला त्रास होणार नाही. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा ही उक्ती खरी ठरवली आहे. तालुक्यातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे खरे कोरोना योद्धा ठरलेले आहेत. आज डॉक्टर्स डेच्या निमित्त या कोरोना योद्ध्यांचे आभार मानावे ते थोडेच. इन बीसीएन न्यूजच्या चॅनलच्या वतीने या कोरोना योद्ध्यांना आमचा मानाचा मुजरा. आमचे प्रतिनिधी रवी येणोरकर यांनी इंग्लंड येथून परतलेले उच्च विद्याभूषित खासगी डॉक्टर संजीव ज्ञानचंदानी यांच्याशी बातचीत केली आहे. त्यांनी बोलकी प्रतिक्रिया देत या कोरोना योद्ध्यांचा सन्मानच केला आहे. आप हिंगणघाट वासियों को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं.
और हमारा हिंगनघाट अभी तक कोरोना से सुरक्षित रहा है। इसकी इसका पूरा श्रेय हिंगनघाट के सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल को जाता है, जिन्होंने बहुत अच्छे से काम किया है, रात देर रात आकर लोगों को क्वारंटाइन किया है। इसके कारण अब अभी तक हिंगनघाट सुरक्षित है और पूरे हिंगनघाट के लोगों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप भी नियमों का पालन करें और हिंगनघाट को सुरक्षित रखें। धन्यवाद। सर्व डॉक्टर्स ना इनबीसीएन न्यूज च्या वतीनं मानाचा सलाम। इनबीसीएन न्यूज करता रवी येनोडकर यांची रिपोर्ट, हिंगनघाट।